5 वर्षापासून सत्तेवर आलेल्या भाजपचे नरेंद्र मोदी सरकारने भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला, संवैधानिक पद्धतीला इतकेच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेला देखील गंभीर आणि अभूतपूर्व धोका निर्माण केला आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व करण्याऐवजी नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार केवळ अनिल अंबानी, अदानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींचे आणि व्यापाऱ्यांचे दलाल बनलेले आहेत. काळा पैसा, दहशतवाद आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटबंदीचं पाऊल उचलल्याचं सांगणारे नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांविरोधात तर काहीच केलं नाही, उलट अर्थव्यवस्थेचा विध्वंस केला, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका ही स्पष्ट करण्यासाठी म्हणून आज मुद्दामून या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशासमोर एक अभूतपूर्व अशी गंभीर परिस्थिती निर्माण केलेली आहे. ही परिस्थिती आर्थिक अंगाने पाहिलं, बेरोजगारीच्या अंगाने पाहिलं, शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या अंगाने पाहिलं तर अत्यंत भयानक आहे. इतकंच नव्हे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावरती जे पंतप्रधान मोठ्या आवाजात बोलतात, त्या राष्ट्रीय सुरक्षेला जर सगळ्यात मोठा धोका कोणी निर्माण केला असेल तर या सरकारनेच केलेला आहे. कारण गेल्या 5 वर्षाची तुलना जर आपण त्याच्या आधीच्या 5 वर्षांशी केली तर दहशतवादी हल्ल्यांची संख्या, त्याच्यामध्ये मृत्यू पडलेल्या नागरिकांची संख्या, त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षा सैनिकांची संख्या, भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती पाकिस्तानकडून होणारा शस्त्रसंधीचा भंग किंवा गोळीबाराच्या घटना, या प्रत्येकाने कुठल्याही अंगाने जरी तुम्ही पाहिलं तरी भारताची राष्ट्रीय सुरक्षा गेल्या 5 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांनी धोक्यात आणलेली आहे, असं आपण निरपवादपणे म्हणू शकतो.